देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली. देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्योत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. परंतु माणगावला 75 वर्षात साधा रस्ता देखील होऊ शकत नाही, त्यामुळेच मान ग्रामस्थांना रस्त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले. म्हणजे सांबोटी येथे गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी संपूर्ण मान ग्रामस्थ सहभागी झाले होते. तसेच मान ग्रामस्थांच्या आंदोलनाला हुळंद, आमगाव, सडा, पारवाड, चोरला व जांबोटी भागातील नागरिकांनी पाठिंबा दर्शविला होता. 2019 माणगावचा 4 किलोमीटर रस्त्यापैकी केवळ 1.5 किलोमीटर रस्त्यासाठी 48 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी 1/2 किलोमीटर अंतराचे खडीकरण करण्यात आले होते. मात्र डांबरीकरणासाठी वन खात्याने अडथळा निर्माण केल्याने रस्त्याचे काम थांबले. रस्ता होणार या आशेने मान ग्रामस्थ आनंदित झाले होते. परंतु वन खात्याच्या आडकाठीमुळे अखेर मान ग्रामस्थांचे स्वप्न अर्धवट राहिले. दरवर्षी पावसाळ्यात मान ग्रामस्थांना मुख्य रस्त्याला येईपर्यंत नाकी नऊ येतात. पावसाळ्यात या रस्त्यावरून वाहने जाऊ शकत नाहीत. रस्ता नसल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अबालवृद्ध, आजारी व्यक्ती किंवा डिलिव्हरी महिलांना अनेक त्रास सहन करावे लागतात. रस्ता असेल तर सर्व काही शक्य आहे. अशा समस्यांना किती दिवस सरकारशी तोंड द्यायचे, असे म्हणत मान ग्रामस्थांनी गुरुवारी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी जांबोटी येथे रस्ता रोको आंदोलन हाती घेतले. सकाळी 10 वाजल्यापासून संपूर्ण मान ग्रामस्थ जांबोटी बस स्टँडजवळ जमू लागले. ठीक 11 वाजता जांबोटी बस स्टँडवरील शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मान ग्रामस्थ बरोबरच सडा, चोरला, हुळंद, पारवाड, आमगाव व जांबोटी भागातील ग्रामस्थ शेकडोंच्या संख्येने जमा झाले. आंदोलनाच्या ठिकाणी खानापूर पोलीस निरीक्षक सुरेश सिंगी यांनी मान ग्रामस्थांना आंदोलन मागे घेण्यासाठी व वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु महिला वर्गाने व जांबोटी भागातील काही नेते मंडळींनी तहसीलदार किंवा वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय आपण येथून हलणार नाही अशी भूमिका घेतल्याने अखेर खानापूर तहसीलदार प्रवीणकुमार जैन ठीक 12 वाजता आंदोलनस्थळी हजर झाले. यावेळी मान ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले. संजय फटुगावकर यांनी मान ग्रामस्थांच्या समस्यांच्या बद्दलची माहिती दिली. त्यानंतर तहसीलदार प्रवीणकुमार जैन व पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी यांनी यावर तोडगा काढण्यासाठी माणगावलाच प्रत्यक्ष भेट देऊन त्याच ठिकाणी वन खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तोडगा काढूया असे सांगितले. जिल्हा पंचायतचे सहाय्यक कार्यकारी अभियंता होनकांडे व कनिष्ठ अभियंता होर्नट्टी यांनी वन खात्याच्या विरोधामुळेच रस्त्याचे काम बंद पडलेले आहे असे सांगितले. त्यामुळे तहसीलदार, CPI, सहाय्यक कार्यकारी अभियंता व कणकुंबी वन खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत माणगावातच ग्रामस्थांसमोर चर्चा करून तोडगा काढण्याचे ठरले. माणगावच्या मंदिरामध्ये तहसीलदार प्रवीणकुमार जैन, CPI सुरेश सिंगी, सहाय्यक कार्यकारी अभियंता होनकांडे व कणकुंबी वन खात्याचे अधिकारी शंकर मराठे, जिल्हा पंचायत माजी सदस्य जयराम देसाई, तालुका पंचायत माजी सदस्य धनश्री सरदेसाई, जिल्हा पंचायतचे माजी सदस्य लक्ष्मण बामणे, तालुका पंचायत माजी सदस्य पांडुरंग नाईक व चिदंबर गावचे तसेच स्थानिक कार्यकर्ते व मानग्रामस्थ त्यांची संयुक्त बैठक झाली. प्रारंभी पत्रकार सुनील चिगुळकर यांनी प्रास्ताविक करून मानग्रामस्थांच्या वतीने उपस्थितांचे स्वागत केले. तर संजय गावकर यांनी माणगावच्या नागरिकांना रस्त्यासंदर्भात किती त्रास होतात याची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर तहसीलदार प्रवीण जैन यांनी वन खाते व सहाय्यक कार्यकारी अभियंता यांचे माणगावच्या रस्त्यासंबंधित म्हणणे ऐकून घेतले. सरकारच्या आदेशाप्रमाणे जंगल भागातील रस्ते करण्यासाठी वन खात्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी ऑनलाईन निवेदिता देऊन परवानगी घेणे जरुरीचे आहे. वन खात्याने परवानगी द्यावी व सार्वजनिक बांधकाम खात्याने या संबंधात लागणारे कागदपत्र पुरवावे असे या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यावेळी इतर विविध विषयावर चर्चाही झाली. परंतु आजच्या रास्ता रोको आंदोलनात केवळ रस्त्याविषयीच्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे, त्यामुळे रस्त्यासंदर्भात लागणारे सहकार्य आपण करण्यात तयार आहे असे तहसीलदारांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले. निवेदनात असे म्हटले आहे की या भागातील विद्यार्थ्यांना व गर्भवती महिलांना, रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता होणे गरजेचे आहे. जर ठराविक कालावधीत रस्ता नाही झाला तर येत्या निवडणुकीवर मानग्रामस्थ बहिष्कार टाकणार असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी यांनी मान ग्रामस्थांनी सहकार्य केल्याने ग्रामस्थांचे आभार मानले. रास्ता रोको आंदोलन यशस्वी होण्यासाठी संजय फटुगावकर, वासुदेव गुणाजी गावकर, श्रीकांत फटुगावकर, आप्पाजी गोविंद गावकर, संजय गावकर, प्रकाश उमन तांगी, शशिकांत सातूगावकर, मोहन नारायण गावकर, धोंडू सीताराम गावकर व इतर संपूर्ण ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. हमारी मांगे पूरी करो।
ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಿದ್ರಿ, ನಿಮ್ಗೆ ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಒಂದ್ ನಿಮಿಷ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಕೇಳ್ರಿ, ಎಕ್ ಮಿನಿಟ್ ನೀವು ಬರ್ತಾ ಇದ್ದ ಆತ ಸುಂದರ ಸಾಹಿತ್ಯ ತುಂಬ ಸೇವಾಕರ ಚಾಲಿ ಪಣ ತುಂಬ ಸೇವಾಕರ ನೀ ಪಣ ಸೇವಾಕರ ಚಾಲಿ ತುಂಬ ತ್ರಾಸ ಫೋನ ಚಾಲಿ ಈ ಆಸ್ ಮೀ ನಿವೇದನ ದಿಲ್ಲ ಪುರ ಎಕ್ ಮಹಿನ ನಂತರ ಹೋಗ ದೋ ಮಹಿನ आत्ता तुमच्या गावी जाऊया. पी डब्ल्यू इंजिनियर साहेबांचे तिन्ही काय म्हणतात, आमचा रोड सेक्शन आहे 1.2 किलोमीटर. मेट्रिक पण झाला होता तेव्हा पाच प्रॉडक्ट बोलायची लोक पाणी 1.2 मेट्रिक पण झालेलं आहे तेव्हा फॉरेस्ट डिपार्टमेंट अडवल्यानंतर आम्ही केलं नाही, कॉन्टॅक्ट करून गेला म्हणून सांगता येते नाही. आता जाऊया त्याचा एक मिनिट मी जाऊया, जाऊन फॉरेस्टवाला पण बोलून घेऊया. तहसीलदार साहेब आहे, इंजिनियर आहेत, मी आहे, मी फक्त रोड करणार नाही, मी प्रोटेक्शन करणार. बरोबर. तुम्ही येताना दिसतंय का मेटलिंग तुम्हाला झालेलं? मॅडम कसं असतंय, मेटलिंग गेल्यावरती इमिडिएटली दंगल करला पाहिजे. ಅವರು ಇಂಜಿನಿಯರ್ ಅವರು ಮತ್ತೆ ಅವರು ಫಸ್ಟ್ ಮಾತಾಡಿಲ್ಲ ಡಿಟೇಲ್ ಎಲ್ಲ ಇದೆ ಟೆಂಡರ್ ಗೆಲ್ಲ ಕಾಮಾವರ ಅಧಿಕಾರಿ ಯೇತ ನಾಹಿ. आता जर आमचे 5 आमदार झाले ते तर कुछ काम झालेले आहे.